नमस्कार, मी डॉक्टर सचिन पांडुळे पाटील, अहमदनगर येथील साई एशियन हॉस्पिटल तारकपूर बसस्टँडसमोरील. येथे डायरेक्टर तसेच फिजिशियन म्हणून मागील 4 वर्षापासून काम करतो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे स्ट्रोक, म्हणजेच अर्धांगवायू किंवा जे सर्व प्रचलित भाषेमध्ये पॅरालिसिस. स्ट्रोक म्हणजे काय? तर स्ट्रोक म्हणजे जे मेंदूचं जे कार्य आहे तर ते 24 तासापेक्षा जास्त जर बंद पडलं तर त्याला आपण स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणतो. तर पहिल्यांदा प्रश्न असा पडतो की मेंदूचे कार्य कुठले. आपण जे पाहतो ते मेंदूमुळे पाहतो, मेंदूच्या एक ठराविक भागामुळं पाहतो. आपण जे बोलतो त्याचा एक मेंदूचा एक ठराविक भाग आपलं कार्य करत असतो. आपण जे चालतो किंवा जे हालचाल करतो, आपण जे लिहितो, या सगळ्या गोष्टींसाठी पण एक मेंदूचा एक ठराविक भाग काम करतो. किंवा आपल्याला जे ऐकू येतं किंवा आपण बॅलन्स राखतो, आपण कोऑर्डिनेशन म्हणतो आपण त्याला, आपण जे कोऑर्डिनेशन करतो ते ही मेंदूच्या एक ठराविक भागातून कंट्रोल केलं जातं. तर या सर्व कार्यामध्ये जर त्या त्या भागाचा जर इजा झाली तर ते ठराविक कार्य बंद पडणार आणि यालाच आपण स्ट्रोक म्हणतो. फक्त स्ट्रोक कधी म्हणायचं की ही सगळी कार्य बंद पडली आणि त्याला कारणीभूत जर मेंदूला रक्तपुरवठा करणारी सिस्टीम म्हणजे सेरेब्रोवॅस्क्युलर सिस्टीम असेल तर याला आपण स्ट्रोक म्हणतो. तर याचे प्रकार असतात साधारणपणे ढोबळमानाने 2 प्रकार. एक तर रक्तपुरवठा कमी होणे किंवा रक्तस्राव होणे. रक्तपुरवठा कमी होणे, त्याच्यामध्ये एक तर रक्ताची गाठ तिथेच तयार झाली, त्याला थ्रोम्बस म्हणतो, किंवा दुसरीकडे तयार होऊन ती गाठ निसटून मेंदूमध्ये अडकली तर त्याला एम्बोलिक म्हणतो, म्हणजे हृदय तयार होऊ शकते, दुसऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये मानेच्या वगैरे होऊ शकते. आणि याला हे झाले 2 प्रकार. आणि हाच स्ट्रोक सोडून जर हाच न्यूरोडिफिसिट 24 तासाच्या आज जर रिकवर झाला तर याला TIA म्हणतो, म्हणजे ट्रान्झियंट इस्टेमिक अटॅक. दुसरा आहे प्रकार हिमोरेज, ज्याच्यामध्येही 3-4 प्रकार असतात. एक म्हणजे रक्ताच्या मध्ये, म्हणजे रक्ताचा जो हिमोरेज आहे जो मेंदूच्या मधोमध झाला, इंट्रापॅरेन्कायनल हिमोरेज, किंवा मेंदूच्या सरफेसवर म्हणजे पृष्ठभागावर एक ठराविक लेअर्सच्यामध्ये झाला, ज्याच्यामध्ये सबड्युरल असतो, एक्स्ट्राड्युरल असतो आणि सबअरॅक्नॉइड असतो. हे झाले ढोबळमानाने प्रकार. तर लक्षणं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जी सर्व कार्य आहेत त्याच्यामध्ये जर बिघाड झाला, म्हणजे हात उचलत नाही आहे, पाय उचलत नाही आहे, बोलायला तोत्रेपणा येतो आहे, बोलता येत नाही, दिसत नाही एका साईडचं, किंवा हे जे काही मेंदूचे कार्य आहेत ते बंद पडलेली हीच लक्षणं आहेत. तर याचं निदान कसं करायचं? कारण आपल्याला निदान झालं तरच आपण उपचार करू शकतो. तर निदान करण्यासाठी पहिलं तर आहे लक्षणं, म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन जे की आपलं डॉक्टर करतात. दुसरं आहे CT scan आणि दुसरं आहे MRI scan. तर CT scan आणि MRI याच्यामध्ये MRI थोडा सुपिरियर असतो आणि ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट समजतं की मेंदूत रक्तस्राव झाला आहे, की मेंदूची एखादी रक्तवाहिनी ब्लॉक झाली, एखादा मेंदूचा एक भागच निकामी झाला आहे, हे याचं डायग्नोसिस करण्याचं हे आहे, निदान करण्याचं जे काही मॉडेलिटीज आहेत. तर चौथी गोष्ट म्हणजे जी नंतर जे आहे आपल्याला करायची म्हणजे उपचार. उपचार 2 वेगवेगळे, आता आपण मागाशी बोलल्याप्रमाणे 2 वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामुळं इलाजही त्या त्या प्रकारानुसार बदलत जातात. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग निदान उपचारामध्ये म्हणजे वेळ. जेवढ्या कमी वेळामध्ये आपण मेंदूला पुरवत करू, म्हणजे त्याचा रक्तपुरवठा पुरवत करू, तेवढा मेंदू आपण वाचू शकतो आणि तेवढ्याच आपल्या जे पुढे डिसेबिलिटी येणार आहे ती आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा मृत्यू प्रिव्हेंट करू शकतो. कारण मेंदू ही परमनंट सेल्स आहे, एकदा जर त्याची डेथ झाली तर त्याच्या जागी दुसरी सेल येत नाही. त्याच्यामुळं आपल्या हातात काय असतं की आपण जेवढा लवकरात लवकर तो रक्तपुरवठा सुरू करू किंवा तो रक्तस्राव मुळे झालेले जे प्रॉब्लेम ते ठीक करू, तर तेवढाच आपण मेंदू जास्त वाचू शकतो आणि तेवढंच जास्त त्याच्यातून रिझल्ट येऊ शकतात. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे निदानामध्ये आपल्याला कळावं की मेंदूचा किती भाग डेड आहे आणि आपण ती रक्तवाहिनी ज्या भागाला सप्लाय करते त्याचा उर्वरित भाग जर तो जो असतो की आपण जो वाचू शकतो, त्याला व्हायबल म्हणतो आपण, तर जर रक्तपुरवठा पुरत सुरळ केला तर तो उर्वरित भाग वाचतो. तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा MRI करतो. MRI थोडं सुपेरियर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की एक जर खूप जास्त प्रमाणात डेड टिश्यू असेल तर रक्तपुरवठा पुरवठा करून पण काही फायदा होत नाही. तर यासाठी 2 ट्रीटमेंट असतात. एक म्हणजे
आपण मोठ्या म्हणजे एक सलाईनची जी असते पेरिफेरीची म्हणजे हाताची नस किंवा त्याच्यातूनच आपण डायरेक्ट इंजेक्शन सोडतो की जे रक्ताची गाठ विरघळवून टाकतं, याला आपण थ्रोम्बोलायटिक एजंट म्हणतो, त्याला सिस्टेमिक थ्रोम्बोलायसिस म्हणतो. दुसरा आहे इन सीटू, म्हणजे आपण रक्तवाहिनीतून धमन्यातून आत जाऊन मेंदूतल्या त्या ठराविक रक्तवाहिनीमध्ये जाऊन तिथल्या गाठीवर डायरेक्ट इंजेक्शन सोडलं तर त्याला आपण डायरेक्ट म्हणतो. तर दुसरा प्रकार निश्चितच जास्त रिझल्ट देणारा असतो, पण त्यासाठी सर्व सिस्टीम पाहिजे आणि सर्व गोष्टी पण अवेलेबल पाहिजे, जसे की न्युरोफिजिशियन, कॅथ लॅब, टेक्निशियन्स अँड ऑल. तर हा जो पहिला जो प्रकार आहे जो थ्रोम्बोटिक स्ट्रोक आपण नीट करण्यासाठी वापरतो, सिस्टेमिक थ्रोम्बोलायसिस, हा थोडासा इझी आहे. पण ते करण्यासाठी आपल्याकडं एक 4.5 तासाची विंडो असते, म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंटच्या प्रथम लक्षणापासून निदान होऊन ट्रीटमेंट चालू करण्यापर्यंत पूर्ण काळ मोजला जातो. त्याच्यामुळे याच्यातला जो काळ जर जेवढा कमीत कमी करता येईल तेवढे रिझल्ट चांगले आहेत. पहिलं आहे पेशंटने स्वतःच लक्षणं लवकरात लवकर कळावीत आणि त्याने त्वरित अशा हॉस्पिटलमध्ये यावे की जिथं या सर्व जे उल्लेख केल्याप्रमाणे कॅथ लॅब, सिटी स्कॅन, MRI, न्यूरोफिजिशियन, डॉक्टर सर्व अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी गेल्याने आपला वेळ कमी जाईल. दुसरा आहे डॉक्टर्सचा पार्ट, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून लवकरात लवकर निदान करून उपचार करण्यात यावा. जरी 4.5 तासापेक्षा जास्त वेळ गेलाच तर आपण म्हटल्याप्रमाणे इन सिटू थ्रोम्बोलायसिस किंवा मेकॅनिकली रिमूव्हल, म्हणजे आपण जसं माशाचं जाळं असतं तसं आपण जाळं टाकून ते म्हणजे स्टेन टाकून तो पूर्ण थ्रोम्बस आपण काढून घेतो. दुसरा जो हा झाला थ्रोम्बोटिक किंवा इशेमिक स्ट्रोक, म्हणजे रक्तपुरवठा कमी होणारा जो जो स्ट्रोक आहे याचं उपचार. रक्तस्रावाचे उपचार आहेत, एक तर जर मधोमध झाला तर आपण खूप प्रेशर तयार होतो, तर तो प्रेशर काढण्यासाठी एक मेंदूची कवटी आपण बाहेर काढतो, ज्याने की प्रेशर मेंदूमधला रिलीज होईल, कारण कवटी कडक असते त्याला बाहेर एक्सपेन्शन होऊ शकत नाही. दुसरा आहे अन्युरिझम, म्हणजे सबअरेग्नॉइड जो स्ट्रोक म्हटलो तो जनरली असा होतो की एक टायरला जो फुगा येतो तशाप्रमाणे एक मेंदूच्या रक्तवाहिनीला फुगा येतो आणि तो फुटल्यामुळे तिथं होतो. तर आपण काय करतो की जसं मगाशी केलं आपण रक्तवाहिनीतून इंटरव्हेन्शन करतो आणि जो फुगा आहे तिथे एक कॉईल टाकतो, म्हणजे जे जी क्लॉट झाल्यामुळे तो फुगा फुटणार नाही आणि पुढे रक्तस्राव होणार नाही. असं ढोबळमानाने एक दोन इलाज झाले. तिसरी गोष्ट असते आपण मेंदूची सूज कमी करण्याचे इलाज करतो. या सर्व झाल्यानंतर जेव्हा पेशंट स्टेबल होतो मेंदू, तेव्हा आपण त्याला फिजिओथेरपी किंवा एक आयुर्वेदिक पद्धतीने आपण त्याला जो पॅरालिसिस झालेला भाग आहे त्याला संवेदना देतो, ज्याने काय होतं जरी डेड टिश्यू असली तरी आजूबाजूचा भाग त्याचं कार्य करून पेशंट चांगला होतो. हे झाले उपचार. आता प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे ज्यांना फॅमिलीमध्ये स्ट्रोकची पॅरालिसिसची हिस्ट्री असेल त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे आहार, फास्ट फूड, तेलकट गोष्टी, जास्त गोड गोष्टी किंवा तंतुमय पदार्थ कमी असलेल्या गोष्टी, चरबी असलेल्या गोष्टी टाळाव्यात. रोज नियमित व्यायाम करावा. मानसिक तणाव कमी असला पाहिजे. निद्रा कमीत कमी 8 तासाची तरी हवी आहे. आणि ज्यांना अगोदरपासूनच पॅरालिसिस वगैरे झाला आहे त्यांनी रक्तपातळ करण्याच्या गोळ्या जशा ॲस्पिरिन किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात. ब्लड प्रेशर, डायबिटीस हा कंट्रोलमध्ये ठेवावे जेणेकरून आपल्याला पुढं स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होणार नाही. हे सर्व जर गोष्टी एका सर्व समाजातील लोकांना जर समजल्या तर निश्चितच आपण एक तर प्रतिबंध करू पॅरालिसिस होऊ नये म्हणून, आणि जरी झालाच तरी त्याने कमीत कमी डॅमेज होईल, कारण टाइम इज ब्रेन आणि टाइम स्टार्ट फ्रॉम यू. थँक्यू मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यापुढेही जर आपले आरोग्य विषयक काही प्रश्न, शंका, सूचना किंवा अभिप्राय असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.